Hello friends, पुनः एक बार स्वागत. Yesterday we studied some of the important pronouns, but today is very important day as well as parts of speech is concerned. We studied nouns and pronouns. Also we studied adjectives, but this lecture is very important because in this lecture we are going to study the most important parts of speech. Parts of speech तसे भरपूर आहेत. सगळे महत्त्वाचे आहेत, पण त्यातही सर्वात जास्त महत्त्वाचा कोणता जेव्हा आपण असा विचार करतो त्यावेळेस एकच नाव असतं, ते म्हणजे व्हर्ब. सो टुडे वी आर गोइंग टू बिगिन विथ द व्हर्ब. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ स्पीच. आता इम्पॉर्टंट का बरं? तर याच्याशिवाय वाक्य बनत नाही. असे काही वाक्य असतात की ज्या वाक्यांमध्ये तो नसतो, पण अशाच वेळेस नसतो की जेव्हा आधी किंवा नंतर एखादं वाक्य असतं ज्या वाक्यांमध्ये तो आलेला असतो, त्यामुळे गरज पडत नाही. बाकी ॲडजेक्टिव झाले, ॲडवर्ब झाले, प्रोनाऊन झाले, असे जे वर्ड्स आहेत त्याशिवाय आपलं वाक्य बनू शकतं. परंतु व्हर्बशिवाय कुठलीही आपल्याला स्वतःला जे काही एक्सप्रेस करायचं असेल ते आपण एक्सप्रेस करू शकत नाही. जसा नाऊन इम्पॉर्टंट आहे तसा व्हर्ब इम्पॉर्टंट आहे. मग आज आपण व्हर्ब बघणार आहोत. काय असतो हा व्हर्ब? व्हर्ब म्हणजे ॲक्शन. हा असा शब्द असतो जो काय दर्शवतो ॲक्शन. मग व्हर्ब इम्पॉर्टंट काय? व्हर्ब इम्पॉर्टंट एवढ्यासाठी आहे की जेव्हा आपण म्हणतो की ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स झाली, जेव्हा आपण असं म्हणत असतो की ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की ती ग्रॅमॅटिकल मिस्टेक म्हणजे काय. तर व्हर्बमध्ये किंवा व्हर्बच्या वापरामध्ये आपल्याकडनं चूक झालेली असते. आता ही चूक का होते? कारण व्हर्ब म्हणजे जर ॲक्शन वर्ड असेल तर एखादी ॲक्शन घडते तर ती ॲक्शन घडण्याची एक वेळसुद्धा असते. मग जो व्हर्ब आहे ॲक्शन दर्शवतो तोच व्हर्ब वेळ किंवा टाईम कसं काय दर्शवतो? तर टाईम दर्शवण्यासाठी ह्या व्हर्बला आपले फॉर्म्स चेंज करावे लागतात. येस, द व्हर्ब हॅज डिफरंट फॉर्म्स. इट हॅज प्रेझेंट फॉर्म, इट हॅज पास्ट फॉर्म, इट हॅज पास्ट पार्टिसिपल फॉर्म, इट हॅज पार्टिसिपल फॉर्म, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? फॉर्म्स असतात. आणि मग योग्य वेळ दर्शवण्यासाठी आपल्याला ह्या वर्बचा योग्य फॉर्म वापरायचा असतो, आणि तो वापरताना आपण जेव्हा चूक करतो तेव्हा ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत असते. ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत असताना मी तुम्हाला नाऊनच्या वेळेस सांगितलं की सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट महत्त्वाचं असतं, तसंच या ठिकाणी व्हर्बचा वापर महत्त्वाचा असतो. आणि तीन नंबरचा तो सर्वात महत्त्वाचा प्रिपोजिशन आहे जो आपल्याला ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स करण्यात फार मदत करत असतो. हो, आपण खूप मिस्टेक्स करत असतो, तो म्हणजे प्रिपोजिशन असतो. तर आपल्याला हा व्हर्ब अभ्यासायचा आहे. या व्हर्बची वेगवेगळी रूपं असतात. मी तुम्हाला ती तीन रूपंसुद्धा सांगितली. प्रेझेंट फॉर्म ऑफ द व्हर्ब, पास्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब आणि प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द फॉर्म, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब. आता हे वेगवेगळे रूप्स फॉर्म्स आपण अभ्यासणार. या व्यतिरिक्त अजून काही प्रकार असतात ते आपण अभ्यासणार व्हर्बमध्ये. पण एवढं लक्षात घ्या की हा बेसिक पार्ट आहे. याला डिटेलमध्ये आपण टेन्सेस ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत व्हर्बचा. आता आपण त्याचा सगळा बेसिक अभ्यास करणार आहोत. तर व्हर्ब म्हणजे काय? व्हर्ब काय असतो? अ वर्ड दॅट शोज अन ॲक्शन ऑर टाईम ऑफ द ॲक्शन इज कॉल्ड ॲज व्हर्ब. व्हर्ब म्हणजे असा शब्द की जो आपल्याला वेळ दर्शवतो. कशाची? ॲक्शनची. आधी काय दर्शवतो? ॲक्शन, क्रिया. क्रिया दर्शवतो तो शब्द आणि क्रियेची वेळ दर्शवतो. अशा शब्दाला आपण काय म्हणतो? व्हर्ब म्हणतो. मग हा जो व्हर्ब आहे, साधारणतः आपल्याला जे शिकायचं आहे त्याचे जर आपण त्या दृष्टीने विचार केला तर तीन रूपं बघणार आहोत. तीन रूपांमधला जो पहिला प्रकार आहे तो आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. या ट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये आपण काय म्हणू शकतो? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय? म्हणजे जेव्हा एखादी ॲक्शन घडते, ॲक्शन घडते तेव्हा ती ॲक्शन ऑब्जेक्टवर पास होते. म्हणजे वाक्यात ऑब्जेक्ट असतो आणि ॲक्शन ऑब्जेक्टवर पास होते, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. उदाहरणार्थ मी असं म्हटलं, आय थ्रीव अ स्टोन, म्हणजे माझ्या हातात दगड आणि मी तो फेकला. तर मी फेकण्याची ॲक्शन केली, ती ॲक्शन कोणावर घडली? दगडावर घडली. म्हणजे दगड काय झाला? ऑब्जेक्ट झाला. म्हणजे मी केलेल्या ॲक्शनचा परिणाम ऑब्जेक्टवर झाला. म्हणजे मी केलेली ॲक्शन ऑब्जेक्टवर घडली म्हणून तो जो थ्रो किंवा थ्रीव किंवा थ्रोज किंवा थ्रोन किंवा थ्रोईंग हे जे व्हर्ब असतात याला आपण काय म्हणू शकतो? त्यावेळेस ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणू शकतो. कारण तो ॲक्शन ट्रान्सफर करतो ऑब्जेक्टवर आणि या वाक्याला ऑब्जेक्टची गरज असते. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय? द व्हर्ब दॅट टेक्स अँड ऑब्जेक्ट. प
पहिलं उदाहरण बघूया. मोहन फ्लिव अ काइट. मोहन फ्लिव अ काइट. मोहनने पतंग उडवली. हो, या ठिकाणी ॲक्शन पतंगीवर घडली. त्यानंतर शी लर्न हर लेसन. तिने आपला अभ्यास केला. तर त्या अभ्यासावर नक्कीच ती ॲक्शन घडली. बॉईज मेड मच नॉईज. बॉईज मेड मच नॉईज. मुलांनी आवाज केला. ती आवाज करण्याची क्रिया आहे. त्या ठिकाणी नॉईज हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. अशा प्रकारे क्रिया जी घडते ती ऑब्जेक्टवर घडते आहे, आणि जेव्हा क्रिया ऑब्जेक्टवर घडत असते तेव्हा तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब बसतो. मग निश्चितच दुसरा व्हर्ब कोणता असणार? आता इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असणार. मग इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय असणार? जे ट्रान्झिटिव्हमध्ये आपण शिकलो त्याच्या एक्झॅक्टली उलट असणार आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये. म्हणजे काय? तर जे ॲक्शन घडणार आहे ती ॲक्शन कशावर घडणार नाही? ऑब्जेक्टवर घडणार नाही. ऑब्जेक्ट वाक्यात नसतो का? असू शकतो, पण तो व्हर्बचा ऑब्जेक्ट नसतो. व्हर्बचा ऑब्जेक्ट म्हणजे काय? की व्हर्बमध्ये जी ॲक्शन घडते ती कोणावर पास होते? ती ऑब्जेक्टवर पास होते. आता ऑब्जेक्ट असू शकतो आणि तरी पण त्या ऑब्जेक्टवर ॲक्शन जात नाही म्हणजे काय? उदाहरण बघू. द बर्ड फ्लाईज इन द स्काय. काय उदाहरण सांगितलं मी तुम्हाला? द बर्ड फ्लाईज इन द स्काय. तर या ठिकाणी पक्षी आकाशात उडत आहे. कोणती क्रिया करतो आहे पक्षी? उडण्याची. दॅट इज फ्लाईज. द बर्ड फ्लाईज इन द स्काय. कुठे उडतो आहे? आकाशात. बघा आता पक्षाच्या उडण्याचा परिणाम आकाशावर झाला का? नाही. आकाश ऑब्जेक्ट आहे वाक्यात, एक ऑब्जेक्ट आहे. भले ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असो किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असो, पण वाक्यात ऑब्जेक्ट आहे. पण जी ॲक्शन आहे पक्षाद्वारे केलेली ती ऑब्जेक्टवर घडत नाही, त्यामुळे फ्लाईज हा जो व्हर्ब आहे तो काय आहे? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. अजून काही उदाहरण बघायचे तर आपण काय म्हणू शकतो? द सन शाईन्स. हां, सूर्य चमकतो ऑब्जेक्ट आहे का? नाही. सूर्य आपली स्किन जाळतो असं उदाहरणामध्ये स्किन ऑब्जेक्ट येईल, पण तो चमकतो जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ते ऑब्जेक्ट येत नाही. द विंड ब्लोज. हवा वाहते. हवा वाहते असं या ठिकाणी उदाहरण आहे. परंतु आपण जर म्हटलं हवेने एखादी वस्तू वाहून नेली त्यावेळेस तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल. फक्त हवा वाहते असं जर आपण म्हटलं तर तो इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, कारण त्या व्हर्बला ऑब्जेक्ट नाही आणि ती ॲक्शन ऑब्जेक्टवर घडलेली नाही. पुढचं उदाहरण द गर्ल्स डान्स्ड. कोणते पुढचं उदाहरण? मुलींनी डान्स केला. या ठिकाणी ऑब्जेक्ट आला का? नाही. ऑब्जेक्ट नाही आहे कारण ती क्रिया घडली, पण कशावर घडली काही आहे का? नाही. म्हणून ऑब्जेक्ट घेतला नाही, म्हणून काय झालं? हा जो व्हर्ब आहे डान्सचा तो इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब झाला, तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नाही. फरक लक्षात आला? द व्हर्ब दॅट टेक्स ऑन अन ऑब्जेक्ट इज ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. द व्हर्ब दॅट डझंट टेक अन ऑब्जेक्ट इज इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ठीक आहे, पुढे जाऊया. तिसरा प्रकार आहे ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्ब फार महत्त्वाचा व्हर्ब असतो. ऑक्झिलरी व्हर्ब इंडिव्हिज्युअल पण येतो आणि टेन्सेस फॉर्म करताना मेन व्हर्बसोबतसुद्धा येतो. काय म्हटलं मी? इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः मेन व्हर्ब म्हणूनसुद्धा येतो, त्याचबरोबर मेन व्हर्ब सोबतसुद्धा येतो. त्यावेळेस तो टेन्सेस फॉर्म करतो आणि त्यावेळेस इट शोज टाईम ऑफ अन ॲक्शन. ॲक्शन घडण्याची वेळ आपल्याला त्यावेळेस तो दर्शवत असतो. मग आता ऑक्झिलरी व्हर्बचे काही प्रकार आहेत का? हो, ऑक्झिलरीचे प्रकार आहेत प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. तर मेन व्हर्बला मदत करतो तो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? हेल्पिंग व्हर्ब म्हणतो. ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच काय? हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब का म्हटलं आपण त्याला? कारण तो मेन व्हर्बला मदत करतो. कशासाठी? टू फॉर्म द टेन्स, टू फॉर्म द सेंटेन्स, टू शो द ॲक्शन ऑफ द टू शो द टाइम ऑफ ॲक्शन, या दर्शवण्यासाठी तो मदत करतो, म्हणून तो हेल्पिंग व्हर्ब असतो. तर याचे जे ऑक्झिलरीचे प्रकार आहेत त्यातला आपण प्रायमरी ऑक्झिलरी बघू. प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे कोणते असतात? प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे स्टेट दर्शवणारे. स्टेट दर्शवणारे म्हणजे काय? उदाहरणार्थ आता मी क्लासमध्ये आहे, तरी माझी स्टेट आहे, तर मी काय म्हणेल? आय एम इन द क्लास, आय एम इन क्लास रूम. ॲम शब्द आहे तो ऑक्झिलरी व्हर्ब आहे, त्याने माझी स्टेट दाखवली, मी वर्गात आहे, आय ॲम इन द क्लास, राईट. त्यासोबत ॲम हा शब्द मेन व्हर्बला पण मदत करतो. उदाहरणार्थ आय ॲम टीचिंग व्हर्ब. काय सेंटेन्स आहे? आय एम टीचिंग व्हर्ब. तर टीचिंग हा मेन व्हर्ब झाला, त्याला त्याने मदत केली ॲमने आणि एक क्रिया दाखवली, तिचा टाइम दाखवला, राईट, प्रेझेंट कंटिन्युअस ही वेळ दाखवली, म्हणून तो काय झाला? आता हेल्पिंग व्हर्बसुद्धा झाला. अशा प्रकारे प्रायमरी ऑक्झिलरी काम करत असतो. तर साधारणतः कोणते कोणते असतात? टू बीचे रूपं असतात सर्वात आधी. टू बीचे रूपं म्हणजे कोणते? प्रेझेंट फॉर्ममध्ये कोण असतं? एम इज आर.
पास्ट फॉर्ममध्ये कोण असतं? वॉज वेअर असतं. त्यानंतर टू हॅवचे फॉर्म असतात. ऑक्झिलरी वर्बमध्ये कोणते फॉर्म्स असतात? टू हॅवचे. टू हॅवचे फॉर्म्स कोणते आहे मग? हॅव, हॅज, हॅड. हे झाले टू हॅवचे फॉर्म. ऑक्झिलरी वर्बमध्ये अजून कोणते फॉर्म असतात? टू डूचे फॉर्म असतात. टू डूचे फॉर्म म्हणजे काय? डू, डज, डीड असे जे फॉर्म्स आहेत ते टू डूचे फॉर्म झाले. तर हे सगळे प्रायमरी ऑक्झिलरी झाले. आता आपण बघणार आहोत मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरीजला स्वतःचा अर्थ नसतो जसा प्रायमरी ऑक्झिलरीजला असतो. प्रायमरी ऑक्झिलरीजला प्रत्येकाला स्वतःचा अर्थ असतो. उदाहरणार्थ एम इज आर म्हणजे आहे, आहेत. वॉज वेअर म्हणजे होता, होते, बरोबर. डू डज म्हणजे केले. हॅव म्हणजे असणे, च्याजवळ असणे. पण जर आपण आता प्राय काय म्हणतो ते मॉडल ऑक्झिलरी जर बघितले तर त्यातल्या काही मॉडल ऑक्झिलरीजला स्वतःचा अर्थ आहे, काही मॉडल ऑक्झिलरीजला स्वतःचा अर्थ नाही. ते फक्त मेन वर्बसोबत येतात आणि काहीतरी एक छोटंसं काम करून जातात, काहीतरी एक मूड एक्सप्रेस करून जातात. त्यातले कोणते शब्द आहेत की ज्यांना अर्थ नसतो? तर ते आहे शाल आणि विल. पहिले जे मॉडल ऑक्झिलरी आहेत शाल आणि विल, यांना स्वतःचा अर्थ नाही. ते मेन वर्बद्दल सोबत येतात आणि आपल्याला दर्शवतात की तो फ्युचर टेन्स झालेला आहे असं. त्यानंतर शूड आणि वूड यांना थोडाफार अर्थ आहे. शालचा व्हिटू काय झाला? शूड झाला. विलचा व्हिटू काय झाला? वूड झाला. त्यानंतर येतात कॅन आणि कूड, यांना स्वतःचा अर्थ आहे. कॅन कूड मे माईट, ठीक आहे. शॅल विल, शूड वूड, कॅन कूड, मे माईट असे काही महत्त्वाचे उदाहरणं झाले. या व्यतिरिक्त जे मॉडल ऑक्झिलरी असतात ते कोणते असतात मग? ते असतात मस्ट, मग आहे डेअर, मग आहे नीड, ऑट टू आणि यूज टू. हे महत्त्वाचे मॉडल ऑक्झिलरी झाले ज्यांचा आपण आता आपण अभ्यास केला. आता मेन वर्बद्दल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो होतो. मेन वर्ब ज्याला या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब, हे मेन वर्ब्स असतात. जेव्हा या मेन वर्बचा विचार करतो आपण तर त्याला फॉर्म्स आहेत वेगळे वेगळे. तर त्याला जो प्रेझेंट फॉर्म आहे त्याला आपण व्ही वन म्हणतो, पास्ट फॉर्म आहे त्याला व्ही टू म्हणतो, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे त्याला आपण व्ही थ्री म्हणतो, किंवा प्रेझेंट पार्टिसिपल आहे आपण त्याला व्ही वन आय एन जी म्हणतो. तर थोडक्यात आपल्या माहितीसाठी आपण त्याला व्ही वन, व्ही टू, व्ही थ्री, व्ही फोर असं म्हणत असतो. आणि हे ॲक्च्युली असतात मेन वर्ब्स आणि ऑक्झिलरी वर्ब्स त्यांना मदत करतात. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, ऑक्झिलरी वर्बसुद्धा स्वतः मेन वर्ब म्हणून वाक्यात येऊ शकतात. मी तुम्हाला सांगितलं आय ॲम इन द क्लास, या ठिकाणी ॲम शब्द काय दर्शवतो की तो मेन वर्ब म्हणून आलेला आहे. ही इज इन द क्लासरूम, तर इज हा शब्द काय दर्शवतो? मे तो मेन वर्ब म्हणून आलेला आहे अशा पद्धतीने तो आपल्याला दर्शवतो. या ठिकाणी मला असं वाटतं वर्बसाठी एवढं भरपूर झालं. आता आपण पुढचा पार्ट्स ऑफ स्पीच शिकणार आहोत, तो आहे ॲडव्हर्ब.